त्र्यंबक तालुक्यात माळेगाव हे गाव आहे. इथं आरोग्य उपकेंद्र आहे. ह्या उपकेंद्राला 4 ते 5 गाव जुडलेले आहेत, परंतु हे केंद्र बंद पडलेलं आहे. डॉक्टरही इथं येत नाहीत आणि त्यामुळं गावकऱ्यांना व इतर गावांच्या लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. काय झालंय म्हटलं तुम्हाला? काय उभं सुखचं मोठ चालू आहे. थंडी नाही, ताप नाही, काय नाही, ते दम लागून येतो आणि ताप खाली छत्ती म्हणजे ताप आहे बघ. इलाज कुठं चालू आहे? नाही ना चालू बाबा, इलाजच होत नाही. जायचं सलाईन लावायची, मारायच्या. औषधी कुठले आहेत? हे गिरणारचे. हे गिरणार काही देवगाव सरकारीच्या का? नाही नाही, खाजगी मध्ये आहे. सरकारी मध्ये नाही. किती खर्च आला असेल आतापर्यंत तुम्हाला? बाबा बाबा गज पाण्या साठून मी तर 1 लाख होऊन गेले असतील बाबाचा खर्च. इथं आरोग्य केंद्र आहे तिथं नाही का? इथं तुमच्या गावात नाही का दवाखाना? आरोग्य केंद्र कुठे आमच्या गावात? तू दवाखाना नाही का उपकेंद्र? दवाखाना आहे. ती बाई काय औषध वंशध देतीच नाही, बाटली देत नाही ती बाई. तीन जर आमचा उपचार केला ती डॉक्टर नाही समजा, आम्ही कशाला लोकांच्या गावाला जाऊ? पैसा पाणी जवळ राहत नाही, टाइम येड. तर आमच्या गावात एक उपकेंद्र आहे, परंतु त्या उपकेंद्राची गैरव्यवस्था झालेली आहे आणि पावसामुळे त्या पत्रे उडालेत आणि स्लॅब गळत आहे, त्यामुळे निवासी डॉक्टर इथं राहत नाही. आणि निवासी डॉक्टर नसल्यामुळं रात्री अपरात्री कोणी आजारी पडलं तर आम्हाला 30 किलोमीटर दूर जावं लागतं. तसेच गाड्यांची पण सुविधा नसते तर आजारी पडलेल्या व्यक्तीला खूप त्रास होतो यामुळे. आता म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात, कितवा महिना आहे तुम्हाला? 6वा. सोनोग्राफी वगैरे झाले का? नाही, मागे तिसऱ्या महिन्याची करायची होती तेव्हा नाही केली. आता म्हणजे 6व्या महिन्याची करून ती नाही केली. त्याला पैसेच नाही तर कसं काय करायचं? सरकारी दवाखान्यामधून काहीच नाही सांगते, काय नाही, मी काही म्हणत नाही, डॉक्टर सुद्धा नाही तपासते नाही का काय नाही. व्हिडिओ घेऊन मी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दाखवणार आहे व ज्योतीसारख्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आरोग्याच्या सुविधाची मागणी करणार आहे. आपणही नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन करून माळेगाव येथे आरोग्य सुविधाची मागणी करा. त्यांचा नंबर आहे 0253-25-085-12. मी माया खोडवे, माळेगाव नाशिक महाराष्ट्रातून, इंडिया अनहर्डसाठी.